नमस्कार, मी डॉक्टर प्रियांका आणि द हाऊस ऑफ हेल्थ अँड चिल्ड्रन्स डॉक्टर ह्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मंडळी, आपण आजच्या व्हिडिओमध्ये युरिनमध्ये म्युकस दिसणं, म्हणजेच त्याला लघवीमध्ये शेम दिसणं किंवा पांढरे डिस्चार्जेस दिसत असतील तर त्याचे काय कारणं असतात, नैसर्गिक कारणं काय आहेत किंवा पॅथॉलॉजिकल म्हणजे आजार होण्याचे काही कारणं आहेत का किंवा काही ते लक्षण आहे का, तर ह्याबद्दल आपण संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमधून ऐकूया. तर मी तुम्हाला विनंती करेन की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि हा हेल्थ रिलेटेड टॉपिक आहे, अवश्य आवडला तर काइंडली आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ भरपूर जणांसोबत अवश्य शेअर करा. तर मंडळी, प्रथमतः लक्षात घ्या की युरिन जी म्हणतो, म्हणजे जी लघवी जी म्हणतो, ती तुमच्या शरीराच्या हेल्थबद्दल म्हणजे आरोग्याबद्दल भरपूर माहिती देत असते. तर त्याचा रंग, त्याचा वास, त्याची जी क्लिअरिटी असते, ह्याच्यावरून तुम्हाला कळतं की तुमचं शरीर चांगल्या हेल्थमध्ये आहे का, म्हणजे गुड हेल्थमध्ये आहे का किंवा तुम्हाला काही आजार होण्याची शक्यता आहे का. तर मोस्ट ऑफ द टाईम कसं असतं की लघवीमध्ये नैसर्गिकपणे शेम हे प्रेझेंट असतं. तर जेव्हा एखादं तुम्ही जेव्हा युरिन पास करता तर त्यामधून थोडेसे डिस्चार्ज ऑफ म्युकस होणं हे नॅचरली आहे. तर जेव्हा तुम्हाला काही येलोई डिस्चार्जेस किंवा पिवसर असं काही दिसत असेल किंवा प्रमाणापेक्षा जास्त शेम जर का दिसत असेल तर ते थोडीशी बाब लक्षात घेण्यासारखी आहे आणि अशावेळी तुम्हाला ती एक साईन आहे की कुठेतरी अंडरलाईंग मेडिकल कंडिशन आहे आणि ह्याच्याकडे लक्ष देणं तुमचं एक गरजेचं आहे की जेणेकरून तुम्ही तुमच्या फिजिशियनला किंवा डॉक्टरला दाखवणं अशा केसमध्ये मॅन्डेटरी होऊन जातं. तर नॅचरली लक्षात ठेवायचं की आपल्या प्रत्येक अवयवाला, म्हणजे तोंडापासून खाली लघवीपर्यंत पुन्हा ज्या ज्या ठिकाणी जे आवरण म्हणतो तर तिकडे म्युकस हे त्याचे सेल्स असतात जे शेम तयार करत असतात. तर अशावेळी हे का असतं, तर एक प्रोटेक्टिव्ह लेअर असतो. म्हणजे जर का आपण काही तिखट वगैरे खाल्लं तोंड वगैरे भाजू नये म्हणून आपल्या शरीरामध्ये HCL सिक्रेट होत असतं, म्हणजे जे डायजेशन होण्यासाठी जे ॲसिड लागत असतं, तर हे सर्व आतमध्ये आपल्याला जळजळ किंवा आपल्या आवरणाला काही त्रास करू नये म्हणून नैसर्गिकरित्या आपल्या शरीरामध्ये म्युकस तयार होत असतं, त्यालाच आपण शेम म्हणत असतो. तर सेम ते युरिन वाटेही आपल्याला जर का युरिन कधी ॲसिडिक झाली, कधी आपण डिहायड्रेशनमध्ये असतो किंवा कधी पाणी कमी पिल्यामुळे ह्यामुळे युरिन ॲसिडिक होते, जळजळ होते, तर त्याचं प्रोटेक्शन करण्यासाठी तिकडे म्युकस लेअर हा कॉमनली नॅचरली प्रेझेंट असतो. पण जर का हे तुम्हाला प्रमाणापेक्षा म्युकस किंवा जे शेम आहे किंवा पांढरे डिस्चार्जेस लघवी वाटे जास्त दिसत असतील तर मी जसं तुम्हाला सांगितलं की कुठेतरी मेडिकल कंडिशन अंडरलाईंग आहे, तर ती आपल्याला रूल आउट करणं खूप महत्त्वाचं ठरतं. तर आपण आता बघूया की महिलांमध्ये मोस्ट ऑफ द टाईम हे जे पांढरे डिस्चार्जेस असतात लघवी वाटे हे कोणत्या कंडिशन्समध्ये दिसतात. तर मोस्ट ऑफ द टाईम जर का फिमेल्समध्ये बघितलं तर हे जे पांढरे डिस्चार्जेस असतात तर एकतर तुम्हाला पाळीच्या वेळी, म्हणजे त्याला मेन्स्ट्रुएशन म्हणतो, प्रेग्नन्सीच्या वेळी गर्भधारण करतो तेव्हा किंवा बर्थ कंट्रोल मेडिकेशन्स काही चालू असतील तर अशावेळी हे म्युकसचं प्रमाण तुमच्या लघवीमध्ये जास्त दिसून येतं. आणि पुरुषांमध्ये हे म्युकसचं प्रमाण कधी जास्त दिसून येतं, तर मोस्ट ऑफ द टाईम जर का काही मास्टरबेटिंग जास्त असेल त्यामुळे सुद्धा ते सीमेन आहे की म्युकस आहे ते डिफरेन्शिएट करता येणं, पण त्यासाठी युरिन ॲनालायसिस करतो त्याच्यातून कळतं. किंवा काही सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस आहेत का किंवा काही दुसरे इन्फेक्शन्स आहेत का, तर ह्या गोष्टींमुळे कधीकधी म्युकसचं प्रमाण हे जास्त दिसतं. तर आता हे ट्रीट कसं करायचं, तर मोस्ट ऑफ द टाईम ट्रीट करण्यासाठी महत्त्वाचं पहिल्यांदा आपल्याला ओळखायचं आहे की ते युरिनमध्ये खरंच इन्फेक्शन झालेलं आहे का. तर एक नॉर्मल युरिन ॲनालायसिस म्हणून असतं, तर ते तुमचं युरिन रुटीन आणि मायक्रोस्कोपी ही टेस्ट तुमचे डॉक्टर तुम्हाला ॲडवाईस करतात. तर त्यामध्ये तुम्हाला एक साधारण कंटेनर एक देतात, प्रोव्हाइड करतात, एक 10 ते 5 ml युरिन तुम्ही त्याच्यामध्ये द्यायचं आणि त्याची टेस्टिंग होते. एक साधारण 24 आवर्समध्ये तुमचा तो रिपोर्ट येऊन जातो. जर का खरंच त्यामध्ये इन्फेक्शन असेल तर ते त्या हिशोबाने तिकडे इंडिकेट करतं आणि अकॉर्डिंगली जर का UTI म्हणजे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन असेल तर तुमचे डॉक्टर त्या हिशोबाने तुम्हाला सल्ला देतात. तर महत्त्वाचं आहे की म्युकस आहे किंवा शेम आहे म्हणून डायरेक्ट कॅन्सर आहे असं काही त्याचं रिलेशन नसतं. हा लेट स्टेजमध्ये कॅन्सरचे सिम्टम्समध्ये हा दिसून येतो, म्हणून स्वतः तुम्ही डॉक्टर होऊ नका किंवा गुगलला डॉक्टर समजू नका. तुमच्या स्वतःच्या डॉक्टरांना, फिजिशियनला भेटा जेणेकरून ते व्यवस्थित तुमची केस स्टडी करतील आणि त्या हिशोबाने तुम्हाला सल्ला देतील. आय होप तुम्हाला व्हिडिओ समजला असेल. जर का काही तुम्हाला शंका असेल तर काइंडली मला कमेंट बॉक्समध्ये पिंग करा. सो थिंक हेल्दी, ईट हेल्दी आणि लव इच अदर. बाय बाय.